22 जानेवारी पासून काँग्रेस पक्ष सुधाकर आडबाले यांचा प्रचार करणार। विजय वडेट्टीवार नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी उमेदवारांबाबत दररोज संभ्रम निर्माण होतोय। दरम्यान आज माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नागपुरात निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली। त्यात अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देण्यात आला। एकीकडे शिक्षक भरतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे म्हणत आहेत की महाविकास आघाडीचं समर्थन त्यांना आहे, तर दुसरीकडे आज नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत सुधाकर आडबाले यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला असून या बैठकीला माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी, बबनराव तायवडे आदी काँग्रेसचे नेते उपस्थित होते। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा, महाविकास आघाडीचा पाठिंबा हा सुधाकर आडबालेंना मिळाला पाहिजे ही भावना होती आणि त्यामध्ये ही चर्चा झाली। त्यामध्ये अनेक आमचे सगळे अभिजित जी असतील, बबनभाऊ आहेत, सुनील भाऊ, ही सगळी मंडळी त्यामध्ये इन्वॉल्व्ह होती सगळ्या चर्चेमध्ये, आणि त्यानंतर हा निर्णय घ्यावा लागला कारण महाविकास आघाडीची एक जागा आम्हाला वाढवायची आहे विधान परिषदेमध्ये, आणि हे आमच्या सगळ्या तीनही पक्षाच्या लोकांनाही पटलं आणि त्यामुळे निर्णय झाला। आता निर्णय झाला, चर्चा झाली, वैयक्तिक चर्चेमध्ये ठरला आणि आता काही झालं तरी आम्ही 22 तारखेपासून सुधाकर आडबालेचा प्रचार करणार, म्हणजे करणार आमचं ठरलं। हे पक्षाचे होते, विचाराशी बांधील होते, ते विचाराशी बांधील आहे आणि जो काँग्रेसच्या विचाराशी बांधील आहे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून जिंकून नेणं, निवडणुका जिंकणं हा आमचा प्रणय आणि तो आम्ही केलेला आहे, आम्ही निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसमधला एक गट राजेंद्र झाडे यांना समर्थन संदर्भामध्ये मागणी होता, मात्र ते झालं नाही, कुठेतरी दोन गट काँग्रेसमध्ये दिसतात। अजिबात नाही, मला नाही वाटत, ज्या ज्या वेळेस उमेदवारी मागतात अनेक जण मागतात त्याला गट कसं म्हणता येईल, कोणी यांच्या मागतो, कोणी त्यांना मागतो, कोणी त्यांच्यासाठी मागतो, पण एकदा निर्णय झाल्यानंतर, अधिकृत निर्णय झाल्यानंतर विषय कुठे राहिला की कोणा गटात अडचं, कोणी असं काही करणार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।